बोलणं झालं नाही, पण नेव्हरदलेस. सो मी जस्ट माझा लग्नाचा अल्बम बघत होतो. अल्बम बघताना ना ह्या आपल्या आठवणी किती आपल्याला कुठून कुठपर्यंत नेतात याची कल्पना पण करू शकत नाही आपण. कल्पना म्हणजे करतो मावशीचं नाव पण कल्पनाच आहे. तर अल्बम बघत बघत शेवटी मी माझ्या जुन्या व्हिडिओकडे गेलो आणि ते व्हिडिओ कोणाबरोबर शेअर नव्हते केले, आम्ही अजून लोकांना दाखवले नव्हते. सो डिसाईड केले की चला तुम्हाला काहीतरी दाखवून देऊ. सो काल आम्ही तुम्हाला माझ्या बायकोचं गृहप्रवेश दाखवलेलं, आमच्या गावाला झालेलं ते. सो त्याच्यानंतर काय होतं, आपल्याकडे हळदफेडीचा कार्यक्रम होतो. सो तो आता हळदफेडीचा कार्यक्रम आपण कंटिन्यू करणार आहे. तर लगेच मी तुम्हाला काय अल्बम दाखवत नाही, अल्बम नका भाऊ, तुम्हाला मी डायरेक्ट व्हिडिओ दाखवतोय. पण त्याच्या अगोदर प्लीज तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. एक छोटासा लाल कलरचं बटन आहे व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं आहे, तुम्ही सबस्क्राईब करा आणि चला आपण व्हिडिओ बघू. घेतले सासू माझी मायाळू, ननद माझी हौशी. सासू माझी मायाळू, ननद माझी हौशी. दिनेशरावचं नाव घेते हळद खेळण्याचे. आशीर्वाद लाखाचा. सुशीलरावांचं नाव घेते. आई थंडी वाजते, चला चारच बोट लागतील. साडेचार बोट लागतील. साडेचार बोट ते एक करतात ना.
नाही येतोय का?
मला बांधायचं कसं विचारलं तुम्ही? तुम्ही बांधला ना? तू म्हटली तिला एखादा सोडायचंय. आता मला माहितीये वेगळी पद्धत इकडे तिकडे. चाळीस किलोमीटर दोन हातासाठी गाठा मारल्या. हा ते पण खबर पण हे काय असतं माहिती का? हे बारीक गाठा सोडणं म्हणजे ती गाठा सोडणं म्हणजे जीवनातल्या ज्या गाठी असतात ती व्यवस्थित सॉल्व्ह करू शकेल. त्याचं गाठी नाही ग, काही काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. जन्माच्या गाठी नाही काय लाईफ मध्ये सिच्युएशन सॉल्व्ह करते. प्रॉब्लेम सोडवते ती. चंदन ज्ञानानावर आली मागण वडील मान फुल आता तुझी पाळी आली. तू बेटा बेटा बघ बेटा वाटवरी देव वरीला चंदन नवर देव नाही नाही दरवाजा लावायचा आवाज कोणी दाय बघलं काकणसुटे नारे लाडा काकणसुटे नारे लाडा बला तुम्ही माय चिंताले बला तुम्ही माय चिंताले काकणसुटे नारे काकणसुटे नारे लाडा नको हे मला म्हणायचं. काय अरे वा दीपक सुद्धा सिच्युएशन स्वीट आहे सोडायचं आणि गर्ल्स ने जमत याला नाही बघा ना नाही जास्त बारीक असतील बघा मी नाही मी गाणं म्हणा मग ते पलटली ना तुम्ही काय नाही ते जमत नाही ना आई.
कोणी बांधलं होतं तुझं काकण सोडी घेतात मावशीने बांधलं होतं असंच राहते सासूबाई आणि मी बांधलं त्याला तर इझिली कंटे काढलं तुम्हाला माहित होत ते दादा जिमचा फायदा ताकद लावा था से जेल नको पंख मिंका लावा अरे डार्क कस का झालं दादा कोणी पकडलेली असं मोबाईल डार्क कस झालं डार्क झाला मोबाईल माहिती हात साफ करतो ए नको नको टोचू आला नको टोचते ती कशाला कर मग या हाताला एक पण एकच हात लागला पाहिजे पक्का बेटा कुठल्या तर कुठल्या लागेल व्यवस्थित